हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवूया झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी। तर यासाठी मी इथे एका मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये पहिले शेंगदाणे टाकून घेणार आहे। इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून ओबडधोबड असे साल काढले। मी पूर्णपणे साल काढलेले नाही आहे, तुम्ही बघू शकता जे थोडेफार साल निघले तेवढे काढले। आणि फटकून मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। 15-20 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। याच्यामध्ये लसूण खूप छान लागतो, जास्त असेल तरी चालेल। आणि 15-20 पाकळ्या घेतल्या तरी सफिशियंट आहे एक वाटी शेंगदाण्याला। आता मी इथे 3 चमचे तिखट टाकून घेणार आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या तिखटाच्या याच्याप्रमाणे, तिखटाप्रमाणे। तर मी इथे 3 चमचे तिखट घेतलेलं आहे। आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। एकदम सोपी आणि झटपट बनणारी अशी शेंगदाण्याची चटणी। तर मी इथे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि याला थोडंसं जाडसर आपण याला मिक्सरमधून वाटणार आहे, जेणेकरून आपल्याला जी शेंगदाण्याची चटणी आहे शेंगदाणे असे थोडे दरदरे लागतील। तर चला आपण याला आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। थोडं जाडसरच फिरवायचं आहे, जास्त बारीक असं शेंगदाण्याचा चटणी नाही बनवायची। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जाडसर हा शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। तर मी एका बाऊलमध्ये काढून घेते, बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप छान अशी दिसते बघा। आणि चवीलासुद्धा खूप छान लागणार आहे झणझणीत आणि झटपट अशी बनणारी शेंगदाण्याची चटणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।